पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झालं भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बार नेत्यांपैकी एक होते आपल्या जनसंपर्काच्या बळावरच आमदारकीची हॅट्रिक मारली त्यांची ओळख जनसामान्यांचा नेता अशीच राहिली त्यांनी तालुक्याच्या राजकारणात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सहक्रिय सहभाग घेतला ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही निवडून आले तिथून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पुढं ते दोन हजार दोन मध्ये याच कारखान्याचे अध्यक्षही झाले तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्षपद राखत त्यांचंच या कारखान्यावर वर्चस्व राहिलं भारत भालके सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले मात्र या तिन्ही वेळी ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोचले सन दोन हजार मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजय एम मोहिते पाटील यांचा पराभव हो केला आणि ते राजकारणातील जॉईंट किलर ठरले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचा पराभव हो केला विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता भाजपकडून तिकीट मिळण्यास ते इच्छुक होते परंतु भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं काँग्रेसनं जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके राष्ट्रवादीकडून आमदार झाले